माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा ते बालपण अनुभवावे, पुन्हा परस्परांना भेटावे, ती शाळा ते शहर अनुभवावे यासाठी माजी विद्यार्थी महासंमेलनाची संकल्पना पुढे आली. त्या अनुषंगाने 22 आणि 23 डिसेंबरला महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महासंमेलनाच्या पूर्वतयारीसाठी 19 ऑगस्टला साधक बाधक चर्चा करण्यात आली. महासंमेलनाच्या दृष्टीने कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी विचार मंथन करण्यात आले. यावेळी आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. जरी आपल्याला सगळ्यांना कौलारू शाळेची आपण समजा लागतात, त्यामुळे त्यांची सगळ्यांची व्यवस्था चोख करता यावी याच्यासाठी आपल्याला पुढाकारांना मोठी मदत घ्यावी लागणार आहे. आणि आनंदाने मला वाटतं हे सगळे लोक अशी मदत द्यायला आपल्याला तयार राहतील. यातून जे फंड जनरेशन होणार आहे, त्या फंड जनरेशनचा सध्याचा उद्देश नाही, संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडावं फक्त एवढा आहे. याची कृपया आपण सर्वजण बोलून घेऊया. संमेलनात चांगल्यात चांगलं काय घेता येईल आपल्याला या फंड्स मधून आपण त्याचा प्रयत्न करूया. आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करणे, आपण जे म्हटलं की आता यजमान आहोत, त्या भोजनाच्या पूर्ण कार्यक्रमाची मी माझ्या बाकीच्या कार्यकर्त्यांची सर्व जिम्मेदारी देतो. काही लोक भेटले तर माझी लोक येऊन जाते, पण पहिले त्या जागेत आपण प्रॉपर हे बघू, त्याच्यानंतर मग जेवणाच्या व्यवस्थेची सर्व लवकर मराठीका दिलेली आहे, बॅच दिलेली आहे आपण त्याच्यासोबत त्यांना, आणि स्मृतिचिन्ह आपण देणार आहोत. म्हणजे 4 गोष्टी, 3 जेवणं, नाश्ता, चहा, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याला सक्सेस करू शकतो का? पण येणारे किती म्हटलं तरी एक गोष्ट पाहुणे येतात. एक गोष्ट दुसरी गोष्ट बाहेर येणार आपण